नमस्कार, सुप्रभा, गुड मॉर्निंग गोवा. सुयश गावणेकरांचा योगार. खबरं विस्तारान. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP या वर्षा राहून प्रायमरीक लागू. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान विधानसभेत जाहीर केला. पहिलेच्या वर्गात प्रवेशा खातीर 6 महिन्याची थाकाय दिल्या. पहिले खातीर 5.5 वर्सां जावपाकूच जाय, जाल्यार नर्सरी ॲडमिशनाक भुरग्याक 3 वर्सां जावंकूच जाय. पयली 2.5 वर्सांचेर भुरग्यांक नर्सरीत ॲडमिशन मेळटालें. NEP allows respective states to decide a particular cut-off date. Speaker sir, Maharashtra, Tamil Nadu, Andhra Pradesh and Delhi and cut-off date 31st July, 30th September and 31st December. As over the 1 to 2 months relaxation grant for their academic year of 23-24. Education is a state subject, primarily a state subject. But khub state ki ashe asta की दे आर इन द रेस टू इम्प्लिमेंट द NEP फर्स्ट आणि प्रधानमंत्र्याबरोबर एक फोटो काढतले. स्पीकर सर, हेस्ट मेक्स वेस्ट. सो म्हणतकर हा आणि चीफ मिनिस्टराक आमच्या सवय आहात आणि ODF फास्ट फास्ट केले आणि मागीर ते ODF प्रॉब्लेम आयलो. हा मागता की हाजेर एक रिलॅक्सेशन करचे आणि टास्क फोर्स केल्लो बाब सुभाष शिरोडकराचो, तो टास्क फोर्साचे रिपोर्ट सबमिट झालो, मुख्यमंत्र्यान तो रिपोर्ट वाचलो आणि किती असं ते 24-25 ॲप्लिकेबल करचे, या वर्षा करचे रिलॅक्सेशन ह्या वर्षा दिवचे, हो माझा डिमांड. स्पीकर सर, त्याने त्या कळपा खाती सांगता. हा पहिलेच्या ॲडमिशना खातीर ऑलरेडी आम्ही 6 महिन्याचे रिलॅक्सेशन म्हणजे 5.5 वर्सांचे ॲडमिशन दिवपाचे केले ऑलरेडी, आणि जे फाउंडेशन कोर्स जो असा पण त्या 3 वर्सांचे ॲडमिशन दिवपाचे फायनल झाले असा. टास्क फोर्सचा रिपोर्ट सुभाष शिरोडकर मंत्री हांच्यानी सबमिट केला, रिसेंटली केला, का 1-2 दीस पहिली, तो वाचता हांवूय बी आणि त्याच्या उपरांत तो इम्प्लिमेंट जातो. या वर्षा नॅशनल एड्युकेशन पॉलिसी प्रायमरी लेवलाचेर, सेकंडरी लेवलाचेर आणि हायर एड्युकेशन लेवलाचेर तिनूय कडे इम्प्लिमेंट जातली. अंकुराची गोंयभरच्यान तोखणाय. 3 भुरग्यांक न्हयत बुडटना सालवार केले म्हूण अंकुराचेर प्रुडंटान केल्ल्या रिपोर्टाची मुख्यमंत्र्यान दखल घेतली. अंकुराची पिराय 10 वर्सां, रावता कुंभारजुव्या, मूळ बिहारचो, सरकारी शाळेंत 4थेंत शिकता. अंकुर आनी ताचे फॅमिलीक आपोवन मुख्यमंत्र्यान ताचो भोवमान केलो. 1 लाखाचें बक्षीस. विधानसभेत अंकुराची तोखणाय. पोरण्या गोंयच्या पुलिसांनीय भोवमान केलो. ताची शौर्य पुरस्काराक शिफारस. अंकुर कुमार प्रसाद हाजे हांव खूब खूब अभिनंदन करता. ह्या भुरग्यांक 3 जणांचो जीव वाटयलो, ताच्या खातीर गोंय सरकारच्या वतीन ताचे आम्ही अभिनंदन करपा खातीर हांगासर आपयलो. हांव आमचे रेवेन्यू मिनिस्टर बाबू स्पॉन्सरात ह्या दोघांनी मेळून ताचे खूब खूब सरकाराच्या वतीन अभिनंदन. ताका 1 लाख रुपयाचो चेकूय आम्ही अवॉर्ड स्वरुपात ताका दिल्लो आसा, ताचे अभिनंदन केला. माझ्या सारखेल्या भुरग्याचे खरोखरच तोखणाय करची की थोडी, म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या बारीक तरी प्रयोग येतालो तितून तरी वचून तरी त्या 3 जणांक वयर हाडले, वयर हाडले, एकट्याचे पोटातले उदकूय भायर काढले. हे तुझे त्या खातीर खरोखरच गोंय सरकारच्या वतीन ताचे खूप खूप अभिनंदन. त्या भुरग्याचं आम्ही अभिनंदन केलाच, बट ताका 1 लाख रुपयाचे बक्षिसूय ताका दिला आणि शौर्य पदक बाल हेज्या अंतर मेळपा खातीर गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडे आम्ही त्याचे रिकमेंडेशनूय बी गोंय सरकारच्या वतीन करतले. तो भुरगो आमकाय मेळ्ळो आज, सो ताका हे प्रेसिडेंशियल ब्रेव्हरी मेडलूय तुम्ही रेकमेंड करचे. गोंयभरच्यान अंकुराची तोखणाय. विधानसभेत अंकुराची सभागृहाच्या वतीन सभापती कडच्यान तोखणाय. ओल्ड गोवा पुलिसांनी ताची तोखणाय केली. आमदार प्रवीण आल्लेकारान ताचो भोवमान केलो. मास्टर अंकुर कुमार संजय प्रसाद हांचे कुंभारजुव्या हांगा बुडट्या 3 भुरग्यांचो जीव वाटपाच्या बद्दल तांचे अभिनंदन करता. बिहारचो राज्यपाल आणि गोयचो आदलो सभापती राजेंद्र आल्लेकारान ताची तोखणाय केली. तो फोनाचेर प्रुडंटा कडेन उलयलो. आणि हांवें ताका तशें अभिनंदनाचें पत्रय धाडलां. ओके. आणि विशेष तो बिहारी आसा म्हणून हांव आणि बिहाराक राज्यपाल आसा म्हणून म्हाका आणि एक मातशें कौतूक कशें अशें म्हणून ताचें हांवें आनीकय कौतूक केल्लें आसा. आमकां सगळ्यांकच ताच्या भुरग्याच्या कडल्यान खूब शिकपा सारखें आसा. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. नेदरलँडाच्या टुरिस्टाचेर खुनाचो यत्न. विनयभंगाच्या यत्नात पेडण्या पोलिसांनी हल्लेखोराक धरलो. पेडण्या मांद्र्या एका रिसॉर्टांत फॉरेनर टुरिस्टाच्या रेंटेड टेंटांत वचून तिचेर हात घालपाचो यत्न.
टुरिस्टांनी तिका सालवार करूंक आयिल्ल्या थळाव्या युरिको डायसाचेर आरोपीचो सुर्यान हल्लो. युरिकोक ताच्या यत्ना खातीर सरकारान इनाम जाहीर केला. हो तो युरिको डायस मांद्र्या ते नेदरलँडच्या टुरिस्टाक प्रसंगातल्या सालवार करपी तोच. तिचो जीव सालवार करताना तो जखमी झाला, ताचेर जीएमसीत उपचार. हो विषय विधानसभेतूय आयलो, विजयान विषय काढलो, मांद्र्या आउटपोस्ट घालचो म्हूण मागणी. टुरिस्टाक वाचोवपी मांद्रेच्या युरिको डायसाक सरकारान इनाम जाहीर केला. अक्यूज्ड अभिषेक वर्मा हाका ऑलरेडी अरेस्ट केला आणि त्याका अंडर सेक्शन 452, 354, 307, 506 हाज्या अंडर अरेस्ट केला. आणि त्याका लागून जे महिलेक ज्याने वाचयली, युरिको डायस सन ऑफ जॉन डायस फ्रॉम मांद्रे, तो ऑलरेडी ॲडमिट असा गोवा मेडिकल कॉलेजीन, तो आउट ऑफ डेंजर असा. आणि खरोखरूच ते युरिको डायस हाजे हांव ते महिलेक वाचयल्या बद्दल ताजे खूप अभिनंदन करता आणि त्याका सरकाराच्या वतीन रिवॉर्डूय दिलो वयतलो. आणि अशा पद्धतीचे हांव सगळ्या हॉटेल लायनींक सांगपाक सोदतां की हो अभिषेक वर्मा म्हणून डेहराडून उत्तराखंडचो लेबर त्यांच्यानी आपल्याला हॉटेलात दवरलेलो, त्याचा बॅकग्राऊंड त्यांच्यानी काही तपासूक नाशिल्लो. हाज्या फुडें कोणीय लेबर दवरता असताना त्यांच्यानी कन्फर्म गोवा लेबर कार्ड जे आम्ही आत्ता इंट्रोड्यूस केला ते घेऊचे. टुरिझम मंत्री रोहन खवटे आणि आमदार जीत आरोलकरान जखमी युरिको डायस आणि फॉरेन टुरिस्टाची जीएमसीत वचून वासपूस केली. एव्हरी एरिया वी आर एन्श्युअरिंग दॅट वी आर मुव्हिंग टुरिझम इन द राईट डिरेक्शन. त्या टायमार असलो अनटोल्ड इन्सिडेंट जो झाला वी कंडेम दीस. हांवें म्हणिल्ल्या प्रमाणे वी कॉंग्रेच्युलेट द पुलीस फॉर फास्ट एक्शन अँड वी ऑल्सो कॉंग्रेच्युलेट युबाब युरिक जो गोंयकार ज्याणें गोंयकारपण दाखयला बाय एन्श्युअरिंग दॅट हाव वी गोवन्स आर ये सेट अ एक्झाम्पल अँड ही हॅज ऑल्सो सेव्ह्ड गोवा फ्रॉम गेटिंग टार्निश्ड. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. बंदी घाल्ल्या पीएफआयच्यो गोंयात धोक्याच्यो कारवायो जावच्यो ना हाची जतनाय गोंय पुलीस घेतात. पीएफआयक फंडींग करपी, फंड घेवपी तांचे खातीर वावुरतल्याचेर खर एक्शन जातली, मुख्यमंत्र्याचें उतर. आमदार दाजी, विरोधी पक्ष फुडारी युरीची असल्या संघटनाचेर कारवाय करूंक मागणी. पीएफआयचे एक्टिविटी विशीं आहलेकारान लक्षवेधी घाल्ली. पीएफआय पीपल अरेस्ट केला सर, ते सांगचे. आणि त्यांचे ॲक्टिव्हिटी दे आर इन टेकिंग इन गोवा, जर किती ॲक्शन घेतल्या ती सांगची सर. पीएफआय हे ऑर्गनायझेशन गव्हर्मेंटान ऑफिशियली आणि रायटफुली बॅन पसून करून अजून पसून ते वेगळ्या वेगळ्या नावांनी त्यांचे सिक्रेटली सगळ्या कडे काम चालू असा. बिकॉज दिस गव्हर्मेंट मस्ट टेक स्ट्रिक्ट ॲक्शन अगेन्स्ट ऑल सच ऑर्गनायझेशन्स ऑर पर्सन्स अक्रॉस पॉलिटिकल एफिलिएशन religion who spread hatred and indulge in divisive politics. Altaf Sayyed and 23 persons connected with the offense were thoroughly interrogated in the case, and during the course of the investigation it came in the light Altaf Sayyed has been funding the political group called V for Fathoda, and also the investigation is still under process. Taji jaja dagar baki ji sabhi related एनजीओ बाकीच्या सगळ्या हाज्या बरोबर त्यो केसीस असा त्यो सगळ्यो रजिस्टर्ड केल्ल्यो असा. क्राईम ब्रांचीसच्या सांगपाचे झाले 62-20-23 ही सेक्शन गांधीनगर पोलीस स्टेशन हैदराबाद तेलंगणा हांगासरूय बी त्याका अरेस्ट झाल्या. पीएफआयच्यो ॲक्टिव्हिटीज आमच्या गोंयात तरी हाज्या फुडें चलोवपाक दिवच्यो वयच्यो ना. त्या ती म्हाका दिसता फियर अँड एन्झायटी जी लोकांच्या तकलेन असा ह्या पीएफआय पासून गोंयात कशाच पद्धतीचो त्रास जावचो न्ही हाजी पुरेपूर काळजी सरकार हाज्या फुडें घेतले. आयपीबीन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन आणि उद्योग रोजगाराच्या नावान 7 लाख स्क्वेअर मीटर जमीन कन्वर्ट केली. गोंयकारांक नोकऱ्याचे नाव ना. सरकार आयपीबी प्रकल्पाचे मूल्यांकन करतलो काय म्हणून विजयाचा प्रश्न. उद्योग मंत्री म्हणतात उद्योगिक धोरण आदी जाग्यार घालता. थळाव्यांक रोजगार दितल्या उद्योगांक खंय इन्सेंटिव्ह? केपेच्या आमदारान किटला उद्योग हाडपा विशीं प्रश्न काढिल्लो. खोर्ली आयडीसीचे दशेचो इश्यू आयलो.
सुमारे 70 युनिट्स जे आता बंद असतात ते केन्ना सुरू जातले? ना तिने आन्सर केला एक्झॅक्ट नंबर हांव तुका दिता, पूण तेजे आदी हांव तुका सांगपाक सोदता. सगळे इंडस्ट्रियल इस्टेटान चड जावन तुमचे खोल्ली 86 फंक्शनल युनिट आसा आनी 21 नॉन फंक्शनल युनिट आउट ऑफ 107. 70 युनिट्स बॉन आसा म्हटल्यार तुम्ही चितूंक शकता आसतले कितले भुरगे बेकार उरता आसतले तेका लागून. सो हे जे युनिट्स बॉन आसा तेका लागून मिनिस्टरान जे मिनिस्टर सांगता एश्युरंस दिला तेणे आता तो बाय डिसेंबर पर्यंत कंप्लीट करतलो म्हणून, बट ते एश्युरंस दिता ते फुडल्या वर्सा परत रिपीट जावपाक जायना. आनी हे जे बॉन आसा ते युनिट्स ते चालू करपाक जाय नाल्या दुसऱ्याक दिवपाक जाय. वी हॅव अ किटल आय डी सी एरिया ऑफ ऑलमोस्ट 8 लाख स्क्वेअर मिटर्स. देर आर 16 प्लॉट्स विच वर बीन अलॉटेड टू इनफॅक्ट आय पी बी. स्पीकर सर, वॉट हॅज हॅपन्ड, पीपल ऑफ केपें कॉन्स्टिट्युएंसी नीड जॉब्स अँड द आय डी सी एरिया किटल कॅन प्रोवाइड एम्प्लॉयमेंट इफ दिस प्लॉट्स कॅन बी अलॉटेड टू इंडस्ट्रीज. अनफॉर्च्युनेटली द एरिया अनयुटिलाइज बिकॉज ऑफ ग्रीड ऑफ सम लीडर्स. वेन इट कम्स टू किटल ऑर एनी फ्युचर थिंग, विल यू प्रिपेअर अन इव्हॅल्युएशन रिपोर्ट टू व्हेरीफाय प्रोजेक्ट्स अप्रूव्ड बाय आय डी सी आर इन लाईन विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इन्व्हेस्टमेंट पॉलिसी विथ रिगार्ड्स टू एम्प्लॉयमेंट? Because the answers that have been given to us have shown that not a single job is created, but you have converted 7 lakh square meters of land. He has converted when he has become chief minister, but jobs are not created. So in the name of jobs, don't give us bhashan. We like your bhashan, but we want to guarantee whether you will promise the house that you will make an evaluation report. Going to tweak the policy in such a way that which, locals will be absorbed. Which policy you will tweak? Huh? Which policy you will My tweak? Industrial policy. Speaker sir, so I will get a slight change in such a way that though it is an incentive based thing is there for local employment of 60%, Zaina. So hui to plugging korpa dete hau korun dakoyta ni. आठ आमदारांचे अपात्रते काँग्रेसीच्या गिरीशाच्या याचिकेचेर हायकोर्टात सुनावणी. सभापतीक अपात्रताय अर्ज निर्धारित मुजतीन तडीक लावंक निर्देश दिवचो म्हूण याचिका. मात आदी काँग्रेसीचो प्रदेश अध्यक्ष पाटकराच्या अर्जाचेर निकाल दिता. घडये त्या निकाला उपरांत खंय गिरीशाच्या अर्जाक अर्थ उरचो ना म्हूण सभापतीन कोर्टाक सांगला. कोर्टान केस 6 एप्रिलाक दवरल्या. केस इज दॅट स्पीकर इज हॅव्हिंग 3 or 4 petitions before him. He is going by sequence. Whoever has filed earlier, he has taken up that petition earlier. And he seized off all these petition and he has decided to go in a particular manner. And he is hearing the matter. So in that view of the matter, whether the High Court can now say that no, because this petitioner has approached the court, his petition should be taken in a time-bound manner. Such a course of action according to us is not permissible. And the speaker is entitled to decide which petitions to be taken up first and which should not be taken up first or which should be taken up after some time. So that is a discretion of the speaker and the court should not interfere. पहिली काँग्रेस प्रदेश अध्यक्षान घाल्लो अर्ज तडीक लायता म्हूण प्रतिवादी सभापतीन हायकोर्टात जाप दिल्या. 8 आमदारातले दिगंबर आणि मायकल अपात्र ठरल्यार गिरीशाच्या याचिकेक मागीर अर्थ उरना म्हूण सभापतीचे म्हणणे. That is one of the possibilities. So therefore, all those possibilities should be left before the speaker. Why the High Court should have a preemptive step and tell the speaker saying that you decide this petition first or this should be decided in a time-bound manner. And when the speaker is seized with the other matters and he is taking up the matters and the matters are parted before the speaker, why should the court interfere at this stage? High Courtan fully sunavni 6 aprilak davalya. Prudent Akhatir, Senior Reporter Mukesh Kumar. फोमेंतो मिडियाचे सिंधुदुर्गातले कोकण साद लाईव्ह 1 मराठी चॅनलाची 9 वर्सांची यशस्वी वाटचाल. 9व्या वर्सुकी दिसाचो सुवाळो मोठ्या दबाज्यान झालो. चॅनलाक परबी दिवंक राजकीय संस्कृतीक समाजीक उद्देगीक मळावेल्या मानेस्त पावले. कोकण सादान 9व्या उद्देजक समाज वावुरप्यांचो स्मार्ट लिडर पुरस्कार दिवन भोवमान केलो. Thank you.
हिरो नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिपीतले 27वे सिनियर वुमन्स नॅशनल फुटबॉल सर्तीत हिमाचल प्रदेशान राजस्थानाक 15 गोलांनी धाडायले. फातोड्डे स्टेडियमार जाल्ले दुसरे मॅचींत यजमान गोंयान आंध्र प्रदेशाक 9 गोलांनी मारले. Substitution for Andhra Pradesh. ही आशिल्ली सकाळची अपडेट. परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर ॲप, फेसबुक, पॉडकास्ट, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करू.